जयसिंगपूर गुन्हे शोधपथकाने 2 मोटरसायकल चोरट्यांना 70,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतून मोटरसायकली चोरणाऱ्या 2 संशयित आरोपींना जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोधपथकाने 70,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकलीसह ताब्यात घेतले. गौतम अशोक कांबळे वय वर्ष 31 आणि आकाश जगन्नाथ फोंडे वय वर्ष 20 राहणार म्हाडा कॉलनी सिव्हिल हॉस्पिटलजवळ मिरज जिल्हा सांगली अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. आणि याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी जुबेर अब्दुल बागवान वय वर्ष 24 राहणार संभाजीनगर जयसिंगपूर हे 30 जून 2024 रोजी सकाळी 9 ते 12 सुमारास रविवारी आठवडा बाजारात 8व्या गल्लीत भरत बँकेसमोर भाजी विक्री करण्याकरिता आले असता त्यांची भरत बँकेसमोर लावलेली 50,000 रुपये किंमत असलेली होंडा DO मोटरसायकल MH09FC 6040 ही कोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद दिली होती. आणि त्या अनुषंगाने गुन्हा घडला त्या ठिकाणी आजूबाजू CCTV पाहणी केली असता 2 इसम मोटरसायकल चोरी करून घेऊन जात असल्याचं निदर्शनास आलं. तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातम्या मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सापळा रचून 2 संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता यातील आरोपी जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 12 येथून हिरो कंपनीची HF Deluxe MH09CY7908 आणि गल्ली नंबर 8 येथून होंडा DO मोटरसायकल MH09FC 6040 या 2 संगनमताने चोरी केली असल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या 70,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकली संशयित आरोपींसह ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिलेली आहे.